कारवाई ज्या प्रकारे खडसे साहेबांना ईडी कडून चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे, ज्या प्रकरणामध्ये हे सगळे इन्क्वायरी सुरू आहे, याच्याच आधार घेऊन देवेंद्र फडणवीसजींनी खडसे साहेबांचे कच्चीकरण केले होते. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली, आता ईडीच्या माध्यमातून चौकशी लावलेली आहे. हे सुडबुद्धीने राजकीय हेतूनी हे सगळ्या कारवाया सुरू आहे. भाजपला वाटत असेल की या यंत्रणेच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करून राजकीय गणित बदलतील तर त्यांचा हे गैरसमज आहे. कोणी या यंत्रणेला घाबरत नाही, कितीही चौकशी लावली सत्य जे आहे ते आज नाही उद्या समोर येणारच आहे. आणि खडसे साहेब या इन्क्वायरी समोर जाताना पूर्णपणे सहकार करत आहे. त्यांनी काही केलंच नाही ते कधीच घाबरत नाही. यंत्रणेचा दुरुपयोग करणं हे भाजपचं कामच आहे. नुसता महाराष्ट्र नाही, बंगाल असतील, युपी असतील, विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम या यंत्रणेच्या माध्यमातून भाजप करते हे स्पष्ट आहे.